ते यांच्याबरोबर काल फटाके वाजवत नाचत होते. असे अब्दुल्ला घेऊन त्या शिवसेना वाढणार आहे का तुमची? अरे कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. रावण काय धनुष्यबाण पेलू शकणार नाही, तो छातावडच छातीवरच त्याच्या पडणार. सर्वोच्च न्यायालयात जाणार असं म्हटलं जात. एक लक्षात घ्या, मी इथे कालपासून कोकणामध्ये आहे. काल कणकवलीत आलो. कोकणामध्ये शिवसेना जागच्या जागी आहे, इथे आपण पाहताय. काल संध्याकाळी निकाल लागला आणि निवडणूक आयोगामधल्या पोपटरावांनी परस्पर ठरवलं की शिवसेनेची मालकी कोणाकडे द्यायची. म्हणून ताबडतोब इथे या कोकणात कणकवली असेल, सिंधुदुर्ग असेल, हे लगेच गेले त्या बाजूला असं नाही. सकाळी वृत्तपत्रात मी फोटो पाहिले, म्हणजे जल्लोष मोजून 7 चेहरे होते फोटोमध्ये, नाही का? मोजून 7 चेहरे होते आणि त्याच्यामध्ये एक अब्दुल्ला नाचत होता. देखाने शादी में अब्दुल्ला दिवाना, म्हणजे जे शिवसेना आधी सोडून गेलेले आहे ते यांच्याबरोबर काल फटाके वाजवत नाचत होते. असे अब्दुल्ला घेऊन काय शिवसेना वाढणार आहे का तुमची? आज समाज माध्यमावरती लोकांनी फार चांगल्या भावना व्यक्त केल्या. त्याच्यामध्ये एका म्हणीचा परदेशी उल्लेख आहे की पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. लक्षात घ्या, शिवसेना ही शिवसेनाच आहे. तुम्ही किती अशा प्रकारचे पाट्या पुसण्याचा प्रयत्न केलात तरीही रावण काय धनुष्यबाण पेलू शकणार नाही, तो छातीवरच त्याच्या पडणार. पण या देशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन, विरोधकांनी एकत्र येऊन आता निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आलेली आहे की पक्ष म्हणजे नक्की काय, राजकीय पक्ष म्हणजे नक्की काय, व्याख्या काय तुमची राजकीय पक्षाची, ही विचारण्याची वेळ आली. एक पक्ष 50 वर्षापासून उभा आहे, एक पक्ष घटनेनुसारच चाललेला आहे. त्या पक्षातले काही आमदार आणि खासदार हे अमिषाला बळी पडून बाहेर पडले म्हणून पक्ष त्यांच्या मालकीचा कसा होऊ शकतो? किंवा धनुष्यबाण किंवा चिन्ह जे असेल हे कसं काय होऊ शकतं? हा प्रश्न आज सगळ्यांनी विचारण्याची वेळ या लोकशाहीमध्ये आलेली आहे. मुळात तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात म्हणून तुम्हाला सगळं काही कळतं, घटना कायदा नियम. उलट घटना कायदा नियम आणि लोकभावना पायदळी तोडून तुम्ही निर्णय दिलेला आहे. कायदा आम्हालाही कळतो, आम्ही सुद्धा गेले 20-21 वर्ष लोकप्रतिनिधी आहोत, लॉ मेकर्स आहोत, कायदे मंडळात आम्ही काम करतो. आम्ही कायद्याची घटनेची पुस्तकं वाचतो, वाचलेली आहेत, अभ्यास केलेला आहे. हा या देशातली जनता मूर्ख आणि तुम्ही फक्त खुर्चीवर तुम्हाला बसवलाय असे निर्णय देण्यासाठी, म्हणून तुम्ही शहाणे. ही काय लोकशाहीची व्याख्या नाही आहे. त्याच्यामुळे राजकीय पक्षांची व्याख्या काय ते एकदा समजून घेतलं पाहिजे. हे सगळ्यांनी हा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारण्याची गरज आहे. ठीक आहे, 2 दिवस फटाक्यांची आतषबाजी होईल, त्यासाठी काही खोक्यांचा बजेट त्यांचा आधीच झाला असेल की किती खोके फटाके वाजवायचे, कारण सध्या सगळे हिशोब खोक्यांचेच चालतात. जर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर 3 महिन्यामध्ये 2.5 कोटी रुपयाची जेवणावळीची पंक्ती उठतात तर फटाक्यांवरती 5-25 कोटी सुद्धा सरकारी तिजोरीतून खर्च केले जातात.
काल उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे संध्याकाळी की आम्ही अजिबात निराश, हा ठीक आहे वेदना तर होणारच पण खचलेलो नाही. काल त्यांनी असंही सांगितलेलं आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की काल माननीय पक्षप्रमुखांनी असंही सांगितलेलं आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. ठीक आहे, या कायदेशीर लढाया सुरूच राहतील, पण मुळात पक्ष जागेवर आहे, लोक पूर्णपणे आमच्या बरोबर आहे, ती राहतील. ज्या कोणाच्या खिशामध्ये किंवा घशामध्ये हा पक्ष कोंबण्याचा आणि घालण्याचा प्रयत्न झाला त्यांना लवकर ठसका लागल्याशिवाय राहणार नाही. हे मी कणकवलीत बसून, उगाच कोणी इथे बसून बोललो ना, हे अब्दुल्लासारखा नातू नाही दुसऱ्यांच्या लग्नात, तुमच्या शिवसेनेशी काळी मात्र संबंध नाही, आणि जे पळून गेले त्यांचाही उरलेला नाही. बोला पण राऊसाहेब, बोला चिन्ह म्हणजे हे हा विषय असेल की हे मी सांगणार नाही आता. आज माननीय पक्षप्रमुखांनी मुंबईमध्ये एक बैठक बोलवली आहे, पण मी कणकवलीत असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. बरेच लोक आमचे प्रमुख तिथे पोचते. आता चिन्ह कोणतं काय कोणतं पक्ष ठरवेल ना, इथे बसून मी कसं काय सांग. चिन्ह आम्हाला एक मशाल मिळालं होतं, पण या देशातली संपूर्ण राज्य शकट म्हणतोय मी, पूर्ण राज्य शकट, प्रधानमंत्री कार्यालयापासून ते बहुतेक राष्ट्रपती कार्यालय, कारण त्याच्या अंडर बऱ्याच गोष्टी येतात, इलेक्शन कमिशन, न्यायालय, म्हणून मी संपूर्ण राज्य शकट हे फक्त शिवसेनेला खतम करण्यासाठी वापरले जात आहे. एवढा धसका या लोकांनी शिवसेनेचा घेतलेला आहे. हे एका भीतीतून आणि सूडभावनेतून केलेलं कृत्य आहे, हे काही लोकशाही मार्गाने केलेलं कृत्य नाही. हा सरळ सरळ या देशामध्ये लोकशाहीच्या नावानं चाललेला हा एक हिंसाचार आहे, राजकीय हिंसाचार आहे, आणि या देशाची जनता सहन करणार नाही. तुम्ही आत्ता निवडणुका जर घेतल्यात तर शिवसेना कोणाची याचा फैसला लागेल, घेताय का? तुम्हाला निवडणूक घ्यायची हिंमत नव्हती आहे त्या परिस्थितीत, म्हणून तुम्ही निवडणूक आयोगाचा गळा दाबून तुम्ही हे निर्णय घ्यायला भाग पाडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होईल हा येणारा काळ ठरवेल, पण तुम्ही निवडणुका घ्या आणि शिवसेना कोण कोणाची याचा फैसला जनतेला करू द्या, पाहू काय होतंय ते. एक खासदार जो आहे